आज कॅबिनेटचा जो निर्णय, आज कॅबिनेटनी अगदी एक विषय म्हणूनच बैठक घेतली आणि त्या विषयाची सविस्तर चर्चा झाली, ज्यामध्ये महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीने कॅबिनेटने निर्णय घेतला की महाराष्ट्राच्या 5,71,00,000 जो काही 18 ते 44 वयोगटातला घटक आहे त्यांना त्याची जबाबदारी जी राज्य सरकारांवर केंद्र सरकारने दिलेली आहे त्याबाबत आपण फ्री वॅक्सिनेशन करायचं, 100% लोकांना फ्री वॅक्सिनेशन करायचं अशा पद्धतीचा एक महत्त्वपूर्ण निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि त्यामुळं अंदाजे 2 कोटी वॅक्सिन्स डोसेस हे राज्य शासनाला विकत घ्यावे लागतील, ज्याचा अंदाजे खर्च 6,500 कोटी रुपये असेल। 6,500 कोटी रुपये खर्चाला राज्य शासनाने मंजुरी दिली, साधारणपणे 400 रुपये अंदाजे एका वॅक्सिनच्या डोसचा खर्च अंदाजे पकडलेला आहे आणि या अनुषंगाने 6,500 कोटी रुपयाचा खर्च येईल, ज्याच्यामध्ये वॅक्सिनचा खर्च आला, ज्याच्यामध्ये वॅक्सिन कॅरियरचे खर्च आले, ज्याच्यामध्ये सिरेंजचे खर्च आले आणि या सगळ्या जो काही लॉजिस्टिक्सचा विषय असतो तो सगळा खर्च आला। त्यामुळे हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय या ठिकाणी झाला।